तर पुढचा घटक महत्वाचा घटक आहे तो तिसरा घटक आहे। तर या तिसऱ्या घटकामध्ये काय विचारलं जातं बघा, हा पहिल्या लेसन मधला घटक आहे, स्त्रियांच्या जीवनाशी निगडीत असणारा हा घटक आहे। प्रश्न काय विचारला जातो माहिती आहे तुम्हाला? प्रश्न विचारला जातो स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत विविध पैलूवर विचार करणारे संशोधन सुरू झाले। का सुरू झाले त्याचं कारण आपण द्यायचं आहे, समजते सर्वांना? तर बघा, पहिल्यांदा आपण स्त्रीवादी इतिहास लेखन लिहिलेलं आहे, त्या प्रश्नामध्ये या प्रश्नाच्या उत्तराची मूळ आहे। तो प्रश्न ज्यांना नीट केलाय ना, त्याला याचं उत्तर फारसं पाठी करावं लागणार नाही आणि फारसा काही त्रासही देणार नाही। त्यामध्ये आपण पाहिलेलं होतं बघा, इतिहास लेखनामध्ये पुरुष प्रधान संस्कृतीवरती जास्त भर दिलेला होता, लेखनाचा दृष्टिकोन ही पुरुष प्रधान होता आणि पुरुष प्रधान दृष्टिकोनाचाच प्रभाव त्या इतिहास लेखनामध्ये होता। नंतर एका विदुषीचं नाव पाहिलेलं होतं, आठवतं तुम्हाला? एक विदुषी होती सीमाद बोवा, काय नाव होतं त्याचं? तिचं सीमाद बोवा। सीमाद बोवा या फ्रेंच विदुषीने इतिहास लेखनात स्त्रीवादी भूमिका मांडली असं आपण पाहिलेलं होतं स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये। तोच इथं मुद्दा आला पाहिजे। पहिल्यांदा आपण लिहिणार आहोत स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत विविध पैलूवर विचार करणारे संशोधन सुरू झाले। कारण एक, ते कारण असं होतं की इतिहास लेखनामध्ये पुरुष प्रधान संस्कृती जी होती, ज्याला पुरुष प्रधान दृष्टिकोन असं म्हणतो, त्या दृष्टिकोनाचा जो प्रभाव होता, साधारणतः हे 1990 चा कालावधी होता, या कालावधीमध्ये पुरुष प्रधान, या कालावधीपर्यंत 1990 पर्यंत पुरुष प्रधान इतिहास लेखनाचाच दृष्टिकोन इतिहासामध्ये मांडला गेला, पुरुष प्रधान संस्कृतीशी निगडीत असणारा हाच दृष्टिकोन तिथे मांडला गेला। आणि मग 1990 नंतर सीमाद बोवा या फ्रेंच विदुषीने काय केलं, तिनं स्त्रीवादी इतिहास लेखनाची भूमिका मांडली। तिनं सांगितलं स्त्रियांचा सुद्धा इतिहास असतो, स्त्रियांचा सुद्धा इतिहास लिहिला पाहिजे, इतिहास फक्त पुरुषांचाच लिहिला नाही पाहिजे, स्त्री हा सुद्धा एक विशिष्ट गट आहे, वर्ग आहे, एक वेगळा वर्ग आहे आणि त्याची संख्या प्रचंड मोठी आहे, हे तिनं सांगितलं, दाखवून दिलं, इतिहासकारांच्या समोर हे मुद्दे आणले आणि तिनं हे सांगितल्यामुळं स्त्रीवादी इतिहास लेखनावरती संशोधन करायला सुरुवात झाली, स्त्रियेच्या जीवनाशी निगडीत विविध पैलूवर असं म्हणता येतं। सीमाद बोवाचं योगदान हे मोठं आहे। दुसरा मुद्दा, राष्ट्रवादी इतिहास लेखन आहे ना, त्या इतिहास लेखनामध्ये स्त्रियांचा समावेश केला गेला, राष्ट्रवादानं भरलेल्या स्त्रिया सुद्धा काही होत्या, ललिता देवी होती, सरोजिनी नायडू होत्या, झाशीची राणी होती, अनेक स्त्रिया होऊन गेल्या, या स्त्रियांना सुद्धा इतिहास आहे, या स्त्रियांची सुद्धा बाजू आपण इतिहासात मांडली पाहिजे। या स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये स्त्रियांचा समावेश केला गेला पाहिजे, त्या सुद्धा राष्ट्रवादीनं राष्ट्रप्रेमानं भारलेले आहेत, त्यांचा इतिहास लिहिणं त्या सुद्धा पराक्रमी आहेत, त्या सुद्धा शूर आहेत, त्यांनी सुद्धा इतिहास घडवलेला आहे, त्यांनी सुद्धा रणांगण गाजवलेले आहे आणि म्हणून त्यांचा इतिहास लिहिला पाहिजे, असा एक मतप्रवाह स्त्रीवादी इतिहास लेखनात स्त्रियांचा समावेश करण्याचा एक मतप्रवाह पुढे आला। तिसरा मुद्दा काय आहे पा, इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुष प्रधान दृष्टिकोनाचा आपण थोडा पुन्हा विचार केला पाहिजे, त्याला पुनर्विचार असं म्हणतात। म्हणजे फक्त पुरुषांचा जे इतिहास लिहायचा आणि स्त्रियांचा जरी शूरवीर असली आणि जरी कर्तबगार असली तरी तिचा इतिहासच लिहायचा नाही, तिच्यावरती थोडासा अन्याय होता ना, आणि म्हणून हा अन्याय पुसून काढण्यासाठी, हा अन्याय दूर करण्यासाठी, या अन्यायातून तिला मुक्त करण्यासाठी म्हणा, तिला मुक्त करायचं होतं आणि म्हणून स्त्रीवादी इतिहास लेखन आणि या इतिहास लेखनाच्या क्षेत्रामध्ये पुरुष प्रधान असणारा हा इतिहास लेखनाचा दृष्टिकोन, त्याच्यावर पुनर्विचार करण्यावर जास्त भर देण्यात आला। आणि चौथा सर्वात महत्वाचा मुद्दा पुन्हा एकदा सीमाद बोवाचा येणार। सीमाद बोवा यांच्या या स्त्रीवादी भूमिकेमुळे, ही भूमिका कुणी मांडलेली होती, म्हणजे पुरुष प्रधान दृष्टिकोन नष्ट झाला पाहिजे, स्त्रियांचा इतिहास सुद्धा मांडला गेला पाहिजे, स्त्री हा सुद्धा एक नवीन वर्ग आहे, एक स्वतंत्र वर्ग आहे, त्यांना सुद्धा कर्तव्यकार्य आहे, सर्व आहे, या साऱ्यांचा विचार जो होता हा विचार सीमाद बोवा या स्त्रीवादी भूमिकेमुळे, तिनं मांडलेल्या या स्त्रीवादी भूमिकेमुळे स्त्रियांच्या बाबतीत हळूहळू इतिहासामध्ये स्त्रियांच्या संबंधातले वेगवेगळे घटक आले। कोणकोणते आले? मागे पाहिलेलं होतं स्त्रीवादी इतिहासामध्ये, पुन्हा एकदा लिहायचे, नोकरी आली, ट्रेड युनियन आली, स्त्रियांचं कौटुंबिक जीवन आलं, त्यांच्याशी निगडीत विविध पैलू आले, म्हणजे त्यांची परंपरा, त्यांच्या पोशाख, त्यांची बोली, त्यांचं राहणीमान, त्यांच्यावर होणारे अन्याय, अत्याचार,
त्याचे शूर असतील, कर्तव्यगार असतील, तर त्यांची चरित्र या साऱ्या गोष्टीवर हळूहळू लिहून म्हणजे लिहिलं जाऊ लागलं. हा प्रघातच पुढे आला, ही विचारसरणीच पुढे आली. आणि म्हणून आपण काय म्हणू शकतो, स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत असणाऱ्या विविध पैलूवर संशोधन करणारे संशोधन सुरू झालं. अशा पद्धतीनं हा तिसरा मुद्दा होता. आता आपल्याला चौथ्या आणि शेवटच्या मुद्द्याकडे वळायचं आहे. आजच्या लेक्चरमधला शेवटचा मुद्दा असणार, तो मुद्दा काय आहे बघा. मायकेल फुको नावाचा एक पाश्चात्य इतिहासकार होऊन गेला. त्या मायकेल फुको या इतिहासकारांच्या आवर्ती विचारला जाणारा हा प्रश्न आहे. मायकेल फुको याच्याबद्दलच्या अगोदर तुम्हाला माहिती सांगतो आणि मग प्रश्न सांगून नेमकी उत्तरं काय लिहायची ती सांगतो. मायकेल फुको हा एक पाश्चात्य इतिहासकार आहे. साधारणतः त्याचा कालावधी 1926 ते 1984 या कालावधीमध्ये होऊन गेलेला हा एक फ्रेंच इतिहासकार आहे, पाश्चात्य इतिहासकार आहे असं म्हणून. त्यांनी इतिहासामध्ये एक नवी संकल्पना आणली. कोणती? यांच्या लेखनातूनच ही संकल्पना आली. मायकेल फुकोच्या लेखनातून ही संकल्पना आली. ती संकल्पना त्यांनी एका पुस्तकामध्ये मांडली. त्यांनी एक पुस्तक लिहिलं इतिहास लेखनावरती, त्याला म्हणतात आर्किओलॉजी ऑफ नॉलेज. काय म्हणायचं ते पुस्तकाचं नाव काय आहे? आर्किओलॉजी ऑफ नॉलेज. आणि या पुस्तकामध्ये त्यांनी आपल्या विचारांचा प्रवाह जो होता, कशाबद्दलचा हा विचार होता? इतिहास लेखनाबद्दलचा विचार होता. आणि हा इतिहास लेखनाबद्दलचा विचार ना, तो प्रवाह त्यांनी मांडला आपल्या त्या पुस्तकामध्ये मांडला, इतिहासकाराच्या समोर आणला. पुन्हा एकदा त्याचं नाव तो पाश्चात्य फ्रेंच इतिहासकार आहे, त्याचा कालावधी आणि त्याच्या पुस्तकाचं नाव, हे मटेरियल आहे ते प्रस्तावनेसाठीचं मटेरियल आहे. आर्किओलॉजी ऑफ नॉलेज नावाचा ग्रंथ लिहिला. आणि त्या ग्रंथामध्ये या इतिहासकारानं, मायकेल फुको या इतिहासकाराने काय केलं रे, आपला मतप्रवाह मांडला, एक नवी संकल्पना इतिहासामध्ये आणली. कोणती संकल्पना होती ती सांगतो, ती खालील प्रमाणे म्हणायचं. आता एक एक मुद्दा लिहायचा. मायकेल फुको हा जो इतिहासकार होऊन गेला, त्या इतिहासकाराने कालक्रमानुसार इतिहासाची अखंड मांडणी करण्याची जी पद्धत आहे ती चुकीची ठरवली. त्याने असं सांगितलं, बरेच इतिहासकार असं म्हणतात की इतिहास कालखंडाप्रमाणे मांडला गेला पाहिजे, पण हा एकमेव इतिहासकार असा होता तो आर्किओलॉजी ऑफ नॉलेज या आपल्या ग्रंथामध्ये असं म्हणतो की कालानुक्रमे किंवा कालक्रमानुसार घटना ज्या घडलेल्या इतिहासामध्ये त्या कालक्रमानुसार त्याची मांडणी करणं हे मुळात चुकीचंच आहे असं तो म्हणतो. त्या कालक्रमाला तो महत्व देत नाही, त्याच्या मांडणीला तो महत्वच देत नाही. तो म्हणतो ही पद्धतच मुळात चुकीची आहे. बघा, ही संकल्पना सर्व इतिहासकारांच्या विरोधातलीच होती. सारे इतिहासकार, पाश्चात्य इतिहासकार सुद्धा असं म्हणत होते की इतिहास हा कालक्रमानुसार लिहिला पाहिजे, प्रश्नांची मांडणी केली पाहिजे, शास्त्रशुद्ध प्रश्न पाहिजे, ते आपण पाठीमागे पाहिलेलं आहे. पण हा इतिहासकार बघा वेगळा आहे. आणि त्याने एक ग्रंथ लिहिला आर्किओलॉजी ऑफ नॉलेज, आणि त्या ग्रंथामध्ये ही वेगळी इतिहासाची इतिहास लेखनाची संकल्पना मांडताना त्यांनी असं म्हटलेलं आहे की इतिहासामध्ये घडलेल्या घटनांचा कालानुक्रमानं मांडणी करणं, घटनांची मांडणी करणं कालानुक्रमानं, ही पद्धतच मुळात चुकीची आहे. मग बरोबर काय आहे तेही पुढे सांगतो तो. आपल्या त्याच ग्रंथामध्ये तो बरोबर असणारे मुद्दे सांगतो. त्याच्या मते म्हणजे मायकेल फुको या इतिहासकाराच्या, पाश्चात्य इतिहासकाराच्या म्हणा, फ्रेंच इतिहासकाराच्या म्हणा, हे शब्द वापरल्यामुळे काय होतं माहितीये तुम्हाला? फ्रेंच इतिहासकार, पाश्चात्य इतिहासकार हे शब्द जर तुम्ही जर उत्तरात वापरले ना, तर त्याचा अर्थ असा असतो की तुम्हाला त्या आर्टिकलची संपूर्ण माहिती आहे, ते तुम्ही नीट वाचलेलं आहे, पुन्हा पुन्हा वाचलेलं आहे, अभ्यास करून लिहित आहे, ओढून ताणून नाही लिहिलं. आता हा जो फ्रेंच इतिहासकार आहे ज्याचं नाव आहे मायकेल फुको, या इतिहासकाराच्या मते अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे पुरातत्वाचं उद्दिष्टच नसतं. म्हणून म्हणजे सत्य काय आहे, ती घटना घडली की नाही, बघा याने एक वेगळी संकल्पना मांडलेली आहे. एकतर तो म्हणतो कालक्रमानुसार इतिहासाची मांडणी करणं किंवा इतिहासातील घटनांची मांडणी करणं चुकीचं आहे, आणि दुसरं काय म्हणतो, दुसरं मत त्याचं असं आहे या मायकेल फुकोच्या मते अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे पुरातत्वाचं उद्दिष्ट नाही. मग उद्दिष्ट काय आहे? भूतकाळातील स्थित्यंतर पाहणं. स्थित्यंतर म्हणजे काय बघा, स्थित्यंतर म्हणजे बदल. प्रत्येक गोष्टीमध्ये, इतिहासामध्ये म्हणजे भूतकाळामध्ये घडलेल्या प्रत्येक गोष्टीमध्ये कशा पद्धतीनं स्थित्यंतर होत गेली, त्याचा काल काय होता, क्रम काय होता, त्याला तो महत्वच देत नाही. तो म्हणतो सत्य होतं की नाही होतं हे माहीत नाही, पण काय महत्वाचं आहे त्या इतिहासामध्ये, भूतकाळामध्ये घडलेल्या घटनांचं स्थित्यंतर कसं झालं,
स्थितंतर म्हणजे त्यामध्ये बदल कसे होत गेले, हा त्या बदलाचं स्पष्टीकरण देण्याचा पुरातत्वांचा प्रयत्न असतो किंवा त्या पुरातत्वाचं ते काम असतं असं सांगतो. बघा, मायकेल फुकोची विचारसरणी जी आहे ती संकल्पना जी आहे त्याने इतिहास लेखनाची संकल्पना मांडलेली आहे. कोणत्या ग्रंथात मांडली? आर्किओलॉजी ऑफ नॉलेज, बरोबर. तर या ग्रंथात मांडलेली संकल्पना ही बाकीच्या इतिहासकारांच्या थोडीशी वेगळी आहे. बाकीचे इतिहासकार म्हणतात कालानुक्रमाने पाहिजे आणि असंही म्हणतात की सत्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, पण हा म्हणतो सत्यापर्यंत पोहोचणं हे पुरातत्वाचं कामच नव्हे. पुरातत्व म्हणजे कळतं ना, पुरातत्व म्हणजे उत्खननातून सापडलेली ऐतिहासिक साधनं. त्या पुरातत्वाचं मुळात त्या सत्यापर्यंत पोहोचणं काम नाही. मग काम काय आहे? तर त्या इतिहासामध्ये ऐतिहासिक घटनामध्ये झालेली स्थित्यंतर म्हणजे बदल तिथपर्यंत पोहोचणं, त्याचं स्पष्टीकरण देणं, हा असा प्रयत्न पुरातत्वानं केला पाहिजे असं सांगतो. हा दुसरा मुद्दा झाला. तिसऱ्या मुद्द्यात तुम्हाला काय लिहायचंय बघा. फुको म्हणजे मायकेल फुको, नाव पूर्ण लिहिलं तर अजून चांगलं, कालावधी लिहिला अजून चांगलं, फ्रेंच इतिहासकार असं म्हटलं अजून चांगलं. प्रत्येक वेळेला म्हणायचं मायकेल फुको या इतिहासकाराने इतिहासातील स्थित्यंतराचे स्पष्टीकरण देण्यावर अधिक भर दिला. म्हणजे त्याला स्पष्टीकरण पाहिजे होतं, स्थित्यंतर का झाली, कशी झाली, त्याचं कारण काय होतं, असं काय घडलं, ही स्थित्यंतर बदल झाले, इतिहासामध्ये अनेक घटकांमध्ये बदल होत गेलेले होते, त्याचं कारण काय होते, त्याचं स्पष्टीकरण करण्यावर तो भर देतो. आता ही जी संकल्पना आहे म्हणजे कालानुक्रमाने मांडणी केलेली चुकीची म्हणणं किंवा अंतिम सत्यापर्यंत पुरातत्वाचं पोहोचणं कामच नाही असं म्हणणं, ही संकल्पना जी आहे किंवा इतिहासातील झालेल्या स्थित्यंतरणाचं स्पष्टीकरण देण्यावर भर देणं, हे इतिहासकारांच्या म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध होतं असं म्हणा. सारे इतिहासकार वेगळे सांगत होते आणि सत्यापर्यंत पोहोचायचं आपल्याला असं म्हणत होते, कालानुक्रमाने मांडायचं असं म्हणत होते, शास्त्रशुद्ध पद्धतीनं मांडायचं असं म्हणतोय. तो म्हणतो शास्त्र वगैरे मागे राहू दे तुमचं, तो म्हणतो कालक्रम वगैरे मागे राहू दे तुमचं, अंतिम सत्य काय आहे तेही मागे राहू दे तुम्ही. तुम्हाला काय केलं पाहिजे, त्या पुरातत्वाचं कामच हे आहे की घडलेल्या घटना ज्या आहेत त्यांचं स्थित्यंतर आणि त्यांचं स्पष्टीकरण, म्हणजे स्थित्यंतर कसं झालं त्याचं स्पष्टीकरण करून देणं हेच त्याचं काम आहे. आणि म्हणून त्याच्या म्हणजे मायकेल फुकोच्या या इतिहास लेखनाच्या पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असं म्हणतात. प्रश्न काय होता? मायकेल फुको यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असं का म्हणतात, हा प्रश्न होता. त्यातला पहिला मुद्दा काय होता रे, मायकेल फुको यांनी काय केलं, कालक्रमानुसार इतिहास मांडणी करणं किंवा इतिहासाची अखंड मांडणी करणं ही पद्धतच मुळात चुकीची आहे असं सांगितलं. दुसऱ्या मुद्द्यामध्ये आपण काय सांगितलं, मुळात पुरातत्वाचं हे कामच नव्हे की इतिहासात घडलेल्या घटने, म्हणजे मायकेल फुकोच्या मते अंतिम सत्यापर्यंत पोहोचणं हे पुरातत्वाचं कामच नव्हे. मग त्याचं काम काय आहे, भूतकाळात झालेल्या स्थित्यंतरांचे किंवा बदलांचे म्हणा स्पष्टीकरण देणं हे पुरातत्वाचं काम आहे. आणि तिसऱ्या मुद्द्यामध्ये आपण असं लिहिलं, फुको म्हणजे मायकेल फुको या इतिहासकारातील इतिहासातील स्थित्यंतराच्या स्पष्टीकरणावर, म्हणजे या इतिहासकाराने इतिहासातील स्थित्यंतराच्या बदलावर किंवा स्पष्टीकरणावर अधिक भर देण्यावरती आपलं मत व्यक्त केलं. आता हे जे मत आहे ना ते थोडस प्रवाहाला सोडून आहे आणि म्हणून हे जे तत्वज्ञान आहे इतिहास लेखनाचं किंवा मायकेल फुकोचं हे जे इतिहास लेखनाची पद्धत आहे त्या पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असं म्हणतात. एक वेगळंच ज्ञान पुरातत्वाच्या बाबतीत या इतिहासकारांनी मांडलं म्हणून त्याला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटले जाते. असा हा इतिहासकार होऊन गेला. पूर्वी कोणतीही गोष्ट विचारात न घेतलेली, म्हणजे कोणती ही गोष्टच विचारात कुणी घेतली नव्हती तो जो म्हणतो होते, बाकीचे इतिहासकार वेगळे सांगत होते आणि हा प्रवाहाच्या विरुद्ध सांगत होता. इतिहासकारांनी पूर्वी विचारात न घेतलेल्या बाकीच्या गोष्टीवर सुद्धा आपण विचार केला पाहिजे असा हा मायकेल फुको म्हणतो. उदाहरणार्थ बरेचसे इतिहासकार म्हणजे सारेच इतिहासकार कधीही वेगवेगळ्या लोकांच्या मनोविकृतीबद्दल इतिहास लेखन करत नव्हते, त्याचबरोबर ते वैद्यकशास्त्रावरती सुद्धा इतिहास लेखन करत नव्हते, त्याचबरोबर अजून तुरुंग व्यवस्था कशी होती, त्या ठिकाणचं तंत्रज्ञान कसं होतं, आयुर्वेद कसा होता यावरती कोण लिखाणच करत नव्हतं. आणि म्हणून या इतिहासकाराचं मत जे आहे ते इतरांच्या पेक्षा वेगळं आहे आणि म्हणून याच्या मताला ज्ञानाचं पुरातत्व असं म्हटलं जातं. अशा पद्धतीनं आज आपण चार वेगवेगळे घटक पाहिले, चार वेगवेगळे घटक अभ्यासले आणि हे घटक कोणकोणते होते मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो. तर चार घटक वेगवेगळे आहे आणि या चार घटकावरती
आपल्याला प्रकाश टाकायचा आहे। तर हे चार घटक पाहण्याच्या अगोदर अजून एक गोष्ट लक्षात घेणं फार गरजेचं आहे। आपण जे आता लेक्चर घेतलेले आहेत ना इतिहासाचे, ती लेक्चर प्रश्नाच्या टाइप प्रमाणे घेतलेले आहेत, वेगवेगळे प्रकार घेतलेले आहेत। जसं की संकल्पना स्पष्ट करा, थोडक्यात उत्तरे लिहा। काल आपण 25 ते 30 शब्दाचे प्रश्न पाहिले, उत्तरं पाहिली, आणि आज आपण हे सकारण स्पष्ट करा किंवा सकारण सांगा किंवा सकारण स्पष्ट करा अशा पद्धतीचा हा प्रश्न असतो, तो आपण आज पाहिला। तर ही चार वेगवेगळे घटक आहेत, त्या चार वेगवेगळ्या घटकावरती आपण सखोल अभ्यास केला। हे ऐकल्यानंतर ते तुम्हाला समजलं पाहिजे, नीट समजून घेतलं पाहिजे। पुस्तकाचं वाचन करायला विसरायचं नाही, जे पुस्तक आहे ना आपल्या समोर असलं पाहिजे। लेक्चर ऐकताना पुस्तक असणं फार गरजेचं आहे, आणि ते पुस्तक नाहीतर मग नीट लक्ष देऊन ऐकायचं, काय काय म्हणतात काय काय नाही, मग ते समजून घ्यायचं, एक एक शब्द समजून घ्यायचा। आणि मी प्रत्येक लेक्चरला ते समजून घेतलेलं आहे। पुढच्या लेक्चरला मी ना सर्व पर्यायी प्रश्न कोणकोणते या पुस्तकातून निघू शकतात, त्या सर्व पर्यायी प्रश्नाचं एक लेक्चर घेणार आहे अजून एका तासाचं, ते पाचवं लेक्चर असेल। आणि सहावं लेक्चर दोन्ही धडे तुम्हाला मी वाचून दाखवणार आहे, मग तुमच्या लक्षात येईल। ज्यांच्याकडे पुस्तक नाही त्यालाही त्याच्याही लक्षात येईल, आहे ते तरी बघतच असते की यामध्ये आता एकही मुद्दा राहिलेला नाही, छोटे मोठे मुद्दे राहिलेत, ते पुढच्या लेक्चरमध्ये आपण ते पर्यायी प्रश्नामध्ये म्हणजे छोटे गाळलेल्या जागेसाठी खालील प्रश्नांचे गाळलेली जागा भरा किंवा पर्यायी उत्तर लिहा असा प्रश्न असतो, त्यामध्ये हे प्रश्न विचारले जातात, ते आपण सारे पाहणार आहोत। त्यामध्ये हे छोटे छोटे प्रश्न सुद्धा कव्हर होणार आणि मग तुमचा अभ्यास होणार। आपल्याला इतिहासाला 40 पैकी 40 मार्क्स पडायचे, त्या दृष्टीनं आपण इतिहासाकडे पाहिलं पाहिजे, बघितलं पाहिजे। एखादा मुद्दा सांगताना माझ्याकडे पुस्तक नसल्यामुळे तो सांगताना जर खालवर झाला असेल तर तो आपण नीट करून घेतला पाहिजे। नंतर आपण वर्गामध्ये याच्यावरती डिस्कशन करणार आहे, या साऱ्या मुद्द्यावरती पुन्हा एकदा डिस्कशन होणार, पुन्हा एकदा लेक्चर होणार वर्गामध्ये। कितीही लेट शाळा तुमच्या यावर्षी चालू झाल्या ना, आपण जास्त घेणार, वेळ जास्त घेणार आणि ते सर्व टॉपिक पुन्हा एकदा कव्हर करणार। आता आपला वेळ जाऊ नये, आपल्याला किमान अभ्यासक्रमाची ओळख व्हावी, अभ्यासक्रम माहीत व्हावा, तसं आपण अभ्यासक्रमाची ओळख व्हावी या दृष्टीनं घेतलेलंच नाही, तर आपण हे सारं लिखाण परीक्षेच्या दृष्टीनं घेतलेलं आहे आणि परीक्षेमध्ये आपण हे सारं पाहणार आहोत। म्हणजे परीक्षेच्या दृष्टीनं आपण सारं पाहतोय, परीक्षेमध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात, किती मार्काला कोणत्या प्रश्नामध्ये विचारले जातात, हे सारं आपण यामध्ये पाहतोय। त्यावरून तुमच्या लक्षात येत असेल की प्रश्न क्वेश्चन पेपर ओरिएंटेड आपण पाहिलेला आहे, बाकीच्या लेक्चर सारखं नाही आहे। 10 मिनिटांमध्ये सारं संपवून द्यायचं, वाचून दाखवायचं फक्त झालं म्हणायचं। आपण टाईपप्रमाणे प्रश्नपत्रिकेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांच्या प्रकाराप्रमाणे हे सारं पाहिलेलं आहे। त्यातला आजचा टॉपिक होता सकारण स्पष्ट करा, मी म्हणाल तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो आणि संपवतो। चार टॉपिक होते आपले, खालील विधाने सकारण स्पष्ट करा असं हे सदर असतं, प्रश्न तिसरा असतो अ, प्रश्न तिसरा अ मध्ये आपल्याला हे विचारलं जातं खालील विधाने सकारण स्पष्ट करा। त्यात पहिलं विधान काय होतं रे, आठवतंय का बघा, प्रादेशिक इतिहास लेखनावरती होतं। त्या तो प्रश्न असा होता, प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली, कारण सांगायचं। दुसरा मुद्दा असा होता, बकर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्वाचा प्रकार आहे। तिसरा मुद्दा होता, स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत असणाऱ्या विविध पैलूवर विचार करणारे संशोधन सुरू झाले। आणि चौथा आता आपण पाहिला, मायकेल फुकोवरती होता, अत्यंत गुणी असा हा इतिहासकार आहे। त्याचा कालावधी मी तुम्हाला सांगितला, 1926 ते 1984 या कालावधीमध्ये होऊन गेलेला, आणि आर्काओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ लिहिलेला। या ग्रंथाची एक वेगळी, बाकीच्या इतिहासकारापेक्षा वेगळी मांडणी करणारा मायकेल फुको, त्यावर विचारलेला प्रश्न होता। मायकेल फुको यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हणतात, असा तो प्रश्न विचारला जात। असे चार वेगवेगळे टॉपिक आणि अत्यंत महत्वाचे टॉपिक आपण पाहिले, तुम्ही ते लक्ष देऊन ऐकले आणि तुम्ही ते आत्मसात केले, तुमचा कॉन्फिडन्स तुमचा आत्मविश्वास वाढवलात, आणि हे ऐकून झाल्यानंतर दिलेले नोट्स तुम्ही नीट लिहून घेणार आणि त्या पाठ करणार यावर माझाही विश्वास आहे। आजही मी तुम्हाला पुन्हा सांगतो, मी तुम्हाला पुढे असल्याचाच अनुभव करतो, माझ्या पुढे तुम्ही बसलेला आहात आणि मी तुम्हाला लेक्चर देतोय, मी तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी सांगतोय, अशा पद्धतीची ही लेक्चर्स आपली चालू आहे। ती नीट लक्ष देऊन ऐका, नीट अभ्यासाला वेळ द्या,
आपली जबाबदारी उचला, एक एक करून एक एक करून एक एक करून हे थोडं थोडं संपून द्यायचं, ते आपलं वर्षभरातलं काम हळूहळू कमी होईल आणि प्रत्यक्ष शिकवणारे शिक्षक सुद्धा इतके चांगले लेक्चर तुम्हाला देणार नाहीत, इतकी चांगली लेक्चर्स मी प्रत्येक टॉपिकवरती अतिशय सुंदरपणे अतिशय बारकाईने विचार करून दिलेले आहेत. मी म्हटलं तसं पुस्तक नसल्यामुळे एखादा मुद्द्यावर खाली होऊ शकतो पण तो चुकीचा असणार नाही, याच्यावरती विश्वास ठेवा. सारं तुमच्यासाठी हे चाललेलं आहे, त्याची काळजी घ्या, दखल घ्या. आणि या ठिकाणी आजचा आपला हा लेक्चर, हे लेक्चर संपूया. नमस्कार.